आनंदही होतोय आणि खेदही वाटतो की मी आज निवेदन दिल्यानंतर दोन दिवसात त्यांनी दखलही घेतली आणि कालपासून कामाला सुरुवातही केली। जर हेच काम कदाचित एक महिन्या अगोदर त्यांनी चालू केलं असतं तर मला सत्तेत राहून सत्ताधारी आमदार असून ही वेळ कदाचित आली नसती, परंतु सगळा हा अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा की जे निवेदन जी निविदा जे काम महामंडळ स्तरावर आहे तुम्हाला कुठल्याही राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, जे काय घडलेलं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे असं असताना फक्त अधिकाऱ्यांची असलेली दिरंगाई त्याच्यामुळे जर का थेट जून महिना लागेपर्यंतही कामाला तुम्ही सुरुवात करणार नसाल तर आम्ही उद्या संबंधित शेतकऱ्यांना काय उत्तर द्यायची हा आमच्या समोरचा प्रश्न होता। आणि म्हणून जे काही लोकांनी आरोप केले की हे सत्तेत आहेत, सत्तेत असतानाही त्यांना उपोषणाला बसायची वेळ आली आहे, मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी अशा सत्ता कुठेही उडवत नाही, मी शेवटी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा अधिकार त्यांचा आहे आणि म्हणून अशा कुठल्याही सत्तेचा विचार न करता जर आमच्या शेतकरी बांधवांवर मतदारसंघातल्या जनतेवर विकास कामांच्या माध्यमातून जर अन्याय होणार असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम मी या ठिकाणी अनेक वेळा केलेलं आहे आणि भविष्यातही करत राहणार आहे। 6 महिन्यापूर्वी पाचोरा आणि भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 4 ते 5 बंधाऱ्यांचं नुकसान होऊन तुटून प्रचंड असं नुकसान आपल्या त्या बंधाऱ्यांचं झालेलं होतं। त्या झालेल्या नुकसानीची दखल घेत या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम मी मागच्या काळामध्ये केलं। त्या याच्यावर माननीय जलसंपदा मंत्री महोदयांच्या दालनामध्ये सचिव सर्व अधिकारी यांच्या समवेत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले की जे झालेलं नुकसान आहे, जे तुटलेले धरण आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशा पद्धतीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिले। त्यानंतर माननीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली, त्यांनी देखील आढावा घेऊन त्या पद्धतीचे आदेश दिले। त्यानंतर अधीक्षक अभियंता आणि ईडी यांच्या समवेत जळगावला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण आढावा घेऊन तात्काळ इस्टिमेट तयार करून टेंडर काढावेत अशा पद्धतीची साधक बाधक चर्चा झाली आणि म्हणून मी टेंडर प्रोसेस होते आहे, कामाला लवकरच सुरुवात होईल, सगळ्यांनी दखल घेतलेली आहे या विश्वासावर राहून पावसाळा तोंडावर आल्यानंतर सुद्धा काम चालू होत नाही हे लक्षात आल्यानंतर मी संबंधित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राऊत साहेब यांना निवेदन दिलं, पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना पत्र दिले की जर 23 मे पर्यंत या कामांना सुरुवात झाली नाही तर मी सोमवारी म्हणजे उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर उपोषण करेल अशा पद्धतीचे निवेदन त्या ठिकाणी दिलं।